राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि विरोधी पक्ष नेते अजित पवार आज रात्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. विधान परिषद निवडणूक, राज्यातील राजकीय परिस्थिती, येणाऱ्या निवडणुका, महाविकास आघाडी याबद्दल या तिघांमध्येही चर्चा होणार आहे. रात्री 9 वाजता अजित पवार आणि जयंत पाटील ठाकरेंचं निवासस्थान मातोश्रीवरती जात त्यांची भेट घेतील आणि याच बैठकीमध्ये वंचित आणि सेनेच्या युतीबाबत देखील चर्चा होण्याची दाट शक्यता आहे. अजित पवार उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा करणार आहे. जयंत पाटील अजित पवार हे आज मातोश्रीवरती जाणार आहे आणि मातोश्रीवरती ही अतिशय महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. अधिकची अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी निवृत्ती बाबर यांच्याकडून. निवृत्ती आपल्यासोबत लाईव्ह जोडले गेलेले आहेत. निवृत्ती, आपण पाहतोय महत्त्वाची बैठक आज मातोश्रीवरती होणार आहे. कालच वंचित आणि शिवसेनेची, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची युती सुद्धा झाली आहे. या सर्व संदर्भात महाविकास आघाडी नेमका काय निर्णय घेणार, आजच्या बैठकीमध्ये यावरती काय चर्चा होण्याची शक्यता आहे, सविस्तर माहिती. नक्कीच सेजल, आपण जर पाहिलं तर काल शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाची आणि वंचित बहुजन आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद पार पडली आणि या पत्रकार परिषदेमध्ये त्यांची शिवशक्ती आणि भीमशक्ती या अधिकृत युतीची घोषणा जी आहे ती घोषणा करण्यात आली होती. त्याच्यानंतर यामध्ये महाविकास आघाडी ह्या युतीमध्ये असणार का याबाबत चर्चा ज्या आहेत त्या सर्वत्र सुरू आहेत. त्याच्यावरती उद्धव ठाकरे हे म्हटले होते की वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीमध्ये घ्यायचं की नाही या संदर्भात जर शरद पवार असतील किंवा काँग्रेसचे नाना पटोले असतील, इतर हायकमांड असेल, त्यांच्याशी मी बोलेन असं उद्धव ठाकरेंनी स्वतः घेतलं होतं. त्याच्यानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेसची आज त्यांची एक महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये शरद पवार स्वतः उपस्थित होते आणि ती बैठक संपल्यानंतर अजित पवार आणि जयंत पाटील संध्याकाळी 9 वाजता मातोश्री निवासस्थानी उद्धव ठाकरे यांच्या भेटीला जाणार आहेत. या भेटी दरम्यान जे आहे ते अनेक विषयांवरती चर्चा होणार आहे. विधान परिषद निवडणूक आहे, या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी 5 जागांवरती संयुक्तरित्या लढते आणि त्यासंदर्भात देखील यामध्ये चर्चा होणार आहे. तसेच कसबा आणि पिंपरी चिंचवड या संदर्भात पोटनिवडणूक लागलेली आहे. निश्चितच निवृत्ती, या बैठकीनंतर महाविकास आघाडीचा नेमका निर्णय काय असून निवडणुकांच्या दृष्टिकोनातून काय निर्णय घेतले जातात हे बघणं महत्वाचं. धन्यवाद या सर्व अपडेट्ससाठी.